मराठी सिनेसृष्टीतील 1970 ते 80 दशकातलं देखणं आणि रुबाबदार व्यक्तिमत्व अशी अभिनेते रवींद्र महाजनींची ओळख होती. याच रवींद्र महाजनी यांचं आज पुण्यातल्या तळेगाव दाभाडे इथल्या आंबी इथे निधन झालं. वयाच्या 77 वर्षी राहत्या घरातच त्यांचा मृतदेह आढळून आलाय. उत्तम अभिनय आणि तितकंच उत्तम देखणेपण यामुळे सर्वांच्याच आवडीचा असलेल्या या अभिनेत्याचा शेवट असा व्हावा हे त्यांच्या चाहत्यांना रुचलेलं नाही. त्यामुळेच रवींद्र महाजनी यांच्या जाण्यानं मराठी चित्रपट सृष्टीतूनही हळहळ व्यक्त होते. तळेगाव दाभाडे इथल्या त्यांच्या फ्लॅटमधून शुक्रवारी दुर्गंधी येऊ लागल्यानं शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी पोलिसांनाही माहिती दिली. त्यानुसार पोलीस घटनास्थळी दाखल झाले. फ्लॅटचा दरवाजा तोडून पोलिसांनी घरात प्रवेश केला. त्यावेळी महाजनी यांचा मृतदेह आढळून आला. 2 ते 3 दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवलाय. पोलिसांनी रवींद्र महाजनी यांच्या कुटुंबियांना माहिती देताच त्यांचा मुलगा अभिनेता गश्मीर महाजनी घटनास्थळी दाखल झाला. रवींद्र महाजनी यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचं कारण शोधण्यासाठी त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठीही रुग्णालयात पाठवण्यात आला होता. आज संध्याकाळच्या सुमारास पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. मुंबईचा फौजदार आणि अशा अनेक चित्रपटांमधून लोकप्रिय ठरलेला हा अभिनेता लोकांच्या कायमच स्मरणात राहील हे नक्की. असो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. ताज्या बातम्यांसाठी लोकमत डिजिटलला फॉलो करा. पुण्याहून अश्विनी साधोकेदारी, लोकमत डिजिटल.